याने हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे यांना हिंदू समाजात गट निर्माण करून दंगले निर्माण करायचे आहेत आपापसात. पण सुदैवाने महाराष्ट्राचे असं काही होऊ शकलं नाही. या राज्याची जनता सुजाण आहे. सर, एकीकडे लाऊडस्पीकरचा मुद्दा आहे, धार्मिक तेढ जसं तुम्ही आरोप करता की धार्मिक तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महागाईचा मुद्दा देशात मोठा आहे आणि त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आज सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेले आहेत. असं आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे युरोपच्या दौऱ्यावर जाऊन आले, त्यांना युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चालू आहे त्याची चिंता आहे. त्या संदर्भात ते मध्यस्थ करतायत, मध्यस्थी करतायत आणि त्यांचे भक्त त्या संदर्भात वाहवा करतायत. पण या देशातली जनता महागाईशी युद्ध करते. पेट्रोल, डिझेल, आपण म्हटलं सिलेंडर, बेरोजगारी, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचा एक तरी नेता बोलतो आहे का? एक तरी मंत्री बोलतो आहे का? भोंग्यावर कसले बोलत आहे ह्याच्यावर बोला. सरकार म्हणून तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा, महागाई ह्याच्यावर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही आहे. सर, देश में जिस तरह से महंगाई बढ़ रही है, रेपो रेट बढ़ाया गया है, आज आपने सामने में अग्री लिखी है. देखो, इस देश की सबसे बड़ी समस्या महंगाई है. लेकिन देश का एक भी प्रमुख नेता सत्ताधारी पार्टी का ना प्रधानमंत्री महंगाई पर बोल रहे हैं, ना इस देश की वित्त मंत्री महंगाई पर बोल रहे, ना महाराष्ट्र के कोई प्रमुख बीजेपी के नेता बोल रहे, ना देश के नेता बोल रहे. उनके मुद्दे कोई अलग ही है. पंजाब के पुलिस क्या कर रहे, महाराष्ट्र के पुलिस क्या कर रहे हैं. अरे भाई, महंगाई पर बोलो. आज सिलेंडर के दाम कितने बढ़ गए हैं, बेरोजगारी कितनी बढ़ गई है, उसका पर बात करिए. यूक्रेन और रशिया का जो झगड़ा चल रहा है ना, वो दोनों देश देख लेंगे, उसके ऊपर आपको बात करने की जरूरत नहीं है. सर, राज ठाकरे नाना पटोले आज फोन टैपिंग प्रकरणामध्ये नाना पटोले त्या कारवाई होत असते.